श्री विठ्ठल व रुक्मिणी मूर्तीच्या संवर्धनासाठी वज्रलेप करण्याची परवानगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने शासनाच्या न्याय व विधी खात्याकडे मागितली होती. यास मान्यता देण्यात आली. ही प्रक्रिया आता 23 व 24 जून रोजी पार पाडणार आहेत. यासाठी औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी येथे येणार आहेत, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या संवर्धनाबाबत पुरातत्व विभागाने संवर्धन करणं गरजेचं आहे असा एक अहवाल दिलेला होता. या अहवालाच्या अनुषंगानं मंदिर समितीनं ठराव करून शासनाची परवानगी मागितली होती. 4 जूनला महाराष्ट्र शासनानं संवर्धनाबाबत पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांकडून कार्यवाही करावी अशी आम्हाला परवानगी दिलेली आहे. त्यास अनुसरून श्री श्रीकांत मिश्रा उपअधीक्षक तथा रसायन तज्ज्ञ ASI औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या आणि परवा दोन्ही मूर्तींना 1988, 2005 आणि 2012 जी लेप देण्याची प्रक्रिया करण्यात आली होती तशीच प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रक्रियेच्या वेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हौसेकर महाराज, समितीचे सर्व सदस्य आणि सल्लागार समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. हे स्वरूप म्हणजे सुरुवातीला मूर्तीचं पूर्ण क्लिनिंग केलं जातं आणि हे क्लिनिंग केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी मूर्तीची झीज झालेली आहे त्या त्या ठिकाणी रासायनिक लेप केला जातो. या रासायनिक लेपाचा अर्थ एवढाच आहे की आत्ता झाली त्यापेक्षा अधिक झीज होऊ नये यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व केलं जातं. 3 वेळा यापूर्वी मूर्तीला अशाच प्रकारचा लेप करण्यात आलेला आहे. पुरातत्व विभागाने काही सुचवलेल्या आहेत गोष्टी की परत सारखा हा लेप करावा लागू नये, तर त्याची अंमलबजावणी कधी होणार? यामध्ये पुरातत्व विभागाने प्रामुख्यानं आम्हाला असं सांगितलं आहे की ही काय आयडियल मूर्ती ठेवली जात नाही, ती ह्याची झीज होणार नाही. नाही म्हणलं तरी आपण दिवसातून एकदा पूर्ण दही दूध घालून मूर्तीला स्नान घालतो त्याचाही परिणाम होतो, भाविकांचे हात लागतात त्याचाही परिणाम होतो. असं जरी असलं तरी त्या ठिकाणी असलेले ज्या ग्रॅनाईट किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ह्यासुद्धा काढण्याच्या संदर्भात उद्याच्याला सकाळी पुरातत्व विभाग आम्हाला स्पष्टपणानं सूचना दिली. त्यांनी सूचना दिल्या तर त्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही केली जाईल. आता DBP मार्ट आपल्या हातात. घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून DBP मार्ट ऍप. ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.